प्रारंभापासूनच शब्द अस्तित्वात होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रारंभापासूनच शब्द देवासह होता. त्याच्याद्वारे देवाने सर्व काही निर्माण केले. त्याच्या वाचून सर्व उत्पत्तीतील एकही गोष्ट निर्माण झाली नाही. शब्दच जीवनाचा उगम होता आणि त्या जीवनाने मनुष्यांकडे प्रकाश आणला. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधार त्याला बाहेर घालवू शकला नाही. देवाने आपला संदेशवाहक पाठवला, त्याचे नाव युहान. तो त्या प्रकाशाविषयी सांगण्यासाठी आला, यासाठी की सर्वांनी संदेश ऐकून विश्वास ठेवावा. तो स्वतः तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी सांगण्यासाठी आला. जो प्रकाश जगात येऊन सर्व मनुष्यांना प्रकाशित करतो, तोच खरा प्रकाश आहे. तो शब्द जगात होता आणि त्याच्याद्वारे देवाने जग निर्माण केले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. तो आपल्या स्वतःच्या लोकांकडे आला, पण त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु काही जणांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा त्याने त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. ते नैसर्गिकरित्या देवाची मुले झाली नाहीत, म्हणजे मानवी पित्याद्वारे त्यांचा जन्म झाला नाही, तर देव स्वतःच त्यांचा पिता होता. शब्द मानव झाला. कृपा आणि सत्य यांनी परिपूर्ण असताना त्याने आम्हांमध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले. पित्याचा एकुलता एक पुत्र या नात्याने त्याला ते गौरव प्राप्त झाले होते. योहानाने त्याच्याविषयी साक्ष दिली, जो माझ्या मागून येतो तो माझ्यापेक्षा महान आहे, कारण माझ्या जन्माच्या आधीपासून तो अस्तित्वात आहे. असे ज्याच्याविषयी मी सांगत होतो तो हाच आहे. त्याच्या कृपेच्या परिपूर्णतेतून आपणा सर्वांना एका मागोमाग एक आशीर्वाद मिळाले आहेत. देवाने नियमशास्त्र मोशेच्या द्वारे दिले, पण कृपा व सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक पुत्र देवासमान आहे व जो पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले आहे. यहुदी अधिकाऱ्यांनी यरुशलेमेहून काही याजकांना व लेव्यांना योहानाकडे पाठवले, तुम्ही कोण आहात? योहानाने उत्तर देण्याचे नाकारले नाही, तर त्याने उघडपणे व स्पष्टपणे उत्तर दिले, मी ख्रिस्त नाहीये. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही एलिया आहात का? नाही, मी तो नाही. आपण तो संदेष्ट आहात? नाही. मग आपण कोण आहात ते आम्हाला सांगा. ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना आम्हाला उत्तर द्यायचं आहे. स्वतःविषयी आपलं काय म्हणणं आहे? यशया संदेशाचा उल्लेख करून योहानाने उत्तर दिले, परमेश्वराचा मार्ग नीट करा असे अरण्यात ओरडण्याची वाणी मी आहे. पाठवलेली माणसे परुषांकडून होती. त्यांनी योहानाला विचारले, जर आपण ख्रिस्त नाही, एलिया नाही आणि तो संदेष्टही नाही, तर बाप्तिस्मा का करता? मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हामध्ये उभा आहे, तो माझ्या मागून येणारा आहे. त्याच्या पायताणाचा बंध सोडण्याचीही पात्रता माझी नाही,
यार्देन नदीच्या पूर्वेकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करत होता, तेथे ह्या गोष्टी घडल्या. दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणाकडे येताना पाहिले. हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा हा तोच आहे. ज्याच्याविषयी मी म्हणालो, माझ्या मागून एक पुरुष येत आहे जो माझ्यापेक्षा महान आहे, कारण तो माझ्या जन्माच्या आधीपासून अस्तित्वात आहे. तो कोण असेल हे मला ठाऊक नव्हतं, तरी त्याने इस्रायलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो आहे. आणि योहानाने अशी साक्ष दिली, आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिलाय. मी तर त्याला ओळखत नव्हतो, पण ज्या देवाने मला पाण्याने बाप्तिस्मा करायला पाठवले त्याने मला सांगितले होते की ज्या कुणावर आत्मा उतरत असताना व स्थिर असताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. मी ते स्वतः पाहिलाय आणि साक्ष देत आहे की हा देवाचा पुत्र आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसोबत पुन्हा उभा असताना त्याने येशूला जाताना न्याहळून पाहून म्हटले, हा पहा देवाचा कोकरा. त्याचे हे बोलणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशूच्या मागे चालू लागले. येशूने त्यांना आपल्या मागे येताना पाहिले. तुम्ही काय शोधत आहात? आपण कुठे राहता? रब्बी. रब्बी? रब्बी म्हणजे गुरुजी. या आणि पहा. तेव्हा दुपारचे 4 वाजले होते. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले आणि त्या दिवशी ते त्याच्या सोबत राहिले. त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया होता आणि तो आपला भाऊ शिमोन यास भेटून म्हणाला, आम्हाला मसीहा सापडलाय. मसीहा म्हणजे ख्रिस्त. ये ना, चल ये. त्यांनी शिमोनला येशूकडे आणले. येशूने त्याला न्याहाळले. तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस, पण तुला सगळे केफा म्हणतील. पेत्र आणि केफा यांचा एकच अर्थ आहे दगड. दुसऱ्या दिवशी येशूने गालिलांत जाण्याचा बेत केला. आणि तो फिलिपाला भेटला आणि म्हणाला, माझ्या मागे ये. फिलिप आंद्रिया व पेत्र यांचे नगर बेत्सदा येथला होता. फिलिप नथनेलाला भेटला. ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेशांनी लिहिले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे.
नासरेथातून काही चांगलं निघेल काय? येऊन पहा. येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहून त्याच्याविषयी म्हटले, पहा हा खरा इस्रायली आहे, याच्यात काही कपट नाही. तुम्ही मला कसे ओळखता? फिलिपाने तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले. गुरुजी, तुम्ही देवाचे पुत्र आहात, तुम्ही इस्रायलचे राजे आहात. मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोयस काय? तू याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. मी तुला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. त्यानंतर दोन दिवसांनी गालिलांतील काना येथे एक लग्न होते. येशूची आई तेथे होती आणि येशूला आणि त्याच्या शिष्यांना देखील त्या लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याकडे द्राक्षारस नाही. बाई, याच्याशी तुझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. हा जे काही सांगेल ते करा. यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण ठेवलेले होते, त्यात 2 ते 3 मण पाणी मावेल असे ते होते. रांजण पाण्याने भरा. त्यांनी ते काठोकाठ भरले. आता त्यातले पाणी काढून ते भोजन कारभाऱ्यांकडे न्या. द्राक्षारस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने चाखले. तो द्राक्षारस कुठला आहे ते त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना मात्र ठाऊक होते. तेव्हा वराला त्याने म्हटले, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले की मग निरस वाढतो, पण तू चांगला द्राक्षारस आत्तापर्यंत ठेवला आहे.
येशूने गालिलांतील काना येथे आपल्या चिन्हांचा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. नंतर येशू, त्याची आई, त्याचे भाऊ आणि त्याचे शिष्य कफरनहूमास गेले आणि तेथे काही दिवस राहिले. मग यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला तेव्हा येशू यरुशलेमेस गेला. तेथे मंदिरात गुरे, मेंढरे आणि कबूतरे विकणारे आणि सराफ हे सर्व बसलेले त्याला दिसले. तिथे काहीतरी गोंधळ झालाय. तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले. आणि तो कबूतरे विकणाऱ्यांना म्हणाला, हे येथून काढून घ्या. माझ्या पित्याच्या घराला बाजारपेठ करू नका. तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. त्यावरून काही यहुद्यांनी त्याला एक प्रश्न विचारला, तुम्ही हे करता तर तुमच्या अधिकाराचे आम्हाला काय चिन्ह दाखवाल? तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. तुम्ही हे मंदिर 3 दिवसात उभारणार का? हे मंदिर बांधायला 46 वर्ष लागली आहेत. येशू तर आपल्या शरीर रूपी मंदिराविषयी बोलला होता. म्हणून तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले की तो तसे म्हणाला होता आणि त्यांनी शास्त्रावर आणि येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. येशू जी चिन्हे वल्हांडणाच्या सणात यरुशलेमेत करीत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांच्याविषयी भरवसा नव्हता. मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला ठाऊक होते. परुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे आला. गुरुजी, तुम्ही देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्ही जाणतो, कारण ही जी अद्भुते तुम्ही करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाहीत. मी तुम्हाला सत्य सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेईल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाऊन जन्म घेणे कसे शक्य आहे? पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. मानवी पालकांपासून मनुष्य देहाने जन्म घेतो आणि आत्मिकरित्या आत्म्याने जन्म घेतो.
तुम्ही नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले, म्हणून आश्चर्य मानू नका। वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कुठून येतो आणि कुठे जातो हे तुम्हाला कळत नाही। जे आत्म्यापासून जन्मलेले आहेत त्यांचे असेच आहे। हे कसे शक्य आहे? तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत काय? मी तुम्हाला खचित सांगतो की आम्हाला जे ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही। मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यावर कसा विश्वास धराल? स्वर्गातून उतरलेल्या व स्वर्गात असलेल्या मनुष्याच्या पुत्राशिवाय कोणीही स्वर्गात चढून गेला नाही। जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे। जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले। जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येत नाही, जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्रावर विश्वास ठेवला नाही। न्याय असा आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कामे दुष्ट होती। कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघड होऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही, परंतु जो सत्याचे आचरण करतो तो प्रकाशाकडे येतो, ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या आज्ञेने केलेली आहेत हे उघड व्हावे। यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात आले आणि तेथे त्यांच्या बरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता। योहानही शालिमा जवळचे एनॉन येथे बाप्तिस्मा करत होता, कारण तेथे पाणी मुबलक होते आणि लोक येऊन बाप्तिस्मा घ्यायचे। हे योहान कैदेत पडण्यापूर्वीचे आहे। मग योहानाच्या शिष्यांचा एका यहुद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला। गुरुजी, जो यार्देनेच्या पलीकडे तुमच्या बरोबर होता ज्याच्या विषयी तुम्ही साक्ष दिली आहे, पाहतो बाप्तिस्मा करतो आणि सर्वजण त्याच्याकडेच जातात। माणसाला स्वर्गातून दिल्याशिवाय काहीच मिळू शकत नाही। मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो। याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात। वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो। तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे। त्याचे महत्व वाढायला हवे आणि मी कमी व्हायला हवे। जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे, जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीच्या गोष्टी बोलतो। जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे। जे त्याने पाहिले आहे आणि ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो, पण त्याची साक्ष कोणी मानत नाही। जो त्याची साक्ष मान्य करतो त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे, कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो, कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही। पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे। जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे आणि पुत्रावर जो विश्वास ठेवत नाही तो जीवन पाहणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो। येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करत आहे हे परुषांनी ऐकले, तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करत नसे तर त्याचे शिष्य करायचे। जेव्हा येशूला हे कळले तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालिलांत गेला आणि त्याला शोमरोनामधून जावे लागले। मग तो शोमरोनातून सुखार नावाच्या नगरात आला, जे याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते। तेथे याकोबाची विहीर होती
आणि प्रवासाने दमलेला येशू तसाच त्या विहिरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती. तेथे शोमरोनी स्त्री पाणी काढायला आली. मला प्यायला पाणी दे. त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. तुम्ही यहुदी आहात आणि मी शोमरोनी आहे, मग तुम्ही मला पाणी कसे मागता? कारण यहुदी शोमरोनी लोकांबरोबर कोणताच संबंध ठेवत नव्हते. देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याकडे मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. पण पाणी काढायला तुमच्याजवळ पोहरा नाही आणि विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी तुम्ही कुठून देणार? आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हाला दिली, तो त्याची मुले आणि त्याची गुरेढोरे हिचे पाणी प्यायले. त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात का? जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी जे पाणी देईन ते जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल. महाराज, मला ते पाणी द्या, मग मला कधीच तहान लागणार नाही आणि पाणी काढायला मला इथवर यावं लागणार नाही. तू जाऊन तुझ्या नवऱ्याला बोलावून आण. मला नवरा नाही. मला नवरा नाही हे तू बरोबर बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही. हे तू खरं सांगितलंस. तुम्ही संदेष्टे आहात तर. माझ्या पूर्वजांनी याच डोंगरावर देवाची उपासना केली, पण तुम्ही यहुदी म्हणता की यरुशलेमेतच देवाची उपासना केली पाहिजे. बाई, हे तू खरे महान की तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर किंवा यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता, पण ज्याची उपासना आम्ही करतो त्याला आम्ही ओळखतो, कारण यहुद्यांमधूनच तारण आहे. कारण खरे उपासक देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने पित्याला हवी असलेली उपासना खरेपणाने करतील अशी वेळ येत आहे. येत आहे किंबहुना आलीच आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याच्या सामर्थ्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. मला ठाऊक आहे की मसीहा येणार आहे आणि तो येईल तेव्हा तो आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. जो तुझ्याशी बोलत आहे तो मी तोच आहे. इतक्यात येशूचे शिष्य आले आणि तो एका स्त्री बरोबर बोलत आहे हे पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले. पण कोणीही त्याला असे विचारले नाही की तुम्ही काय विचारत आहात किंवा तुम्ही तिच्या बरोबर का बोलत आहात. ती स्त्री तर आपली घागर टाकून नगरात गेली आणि लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय सांगितलं त्याने. तेव्हा सर्व लोक नगरांतून येशूकडे आले. त्यावेळेस शिष्य त्याला विनंती करत होते की गुरुजी जेवा, पण तो त्यांना म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ आहे. यावरून शिष्य एकमेकांना म्हणू लागले की ह्यांना कोणी जेवण आणून दिले असेल का? ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे आणि त्याचे कार्य सिद्धीच न्यावे, हेच माझे अन्न आहे. तुम्ही म्हणता अजून 4 महिन्यांच्या अवकाशाने कापणी येईल, पण मी म्हणतो शेतांकडे नीट पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवतो आणि सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो, यासाठी की पेरणाऱ्याने आणि कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. एक पेरतो आणि एक कापतो अशी जी म्हण आहे ती या बाबतीत खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापायला मी तुम्हाला पाठवले आहे. दुसऱ्यांनी कष्ट केले आणि तुम्ही त्यांच्या श्रमांचे वाटेकरी झालात. त्या नगरांतील पुष्कळ शोमरोण्यांनी येशूवर विश्वास ठेवला, कारण ती स्त्री म्हणाली, मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले. म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी येशूला त्यांच्या येथे राहण्याची विनंती केली. मग तो तेथे 2 दिवस राहिला. येशूच्या वचनावरून आणखी बऱ्याच लोकांनी विश्वास धरला आणि ते त्या स्त्रीला म्हणाले,
आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे आणि हा नक्कीच जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे. मग तेथे दोन दिवस राहिल्यानंतर येशू गालिलांत निघून गेला, कारण येशूने स्वतः म्हटले की संदेष्ट्याला त्याच्या गावात मान मिळत नाही. येशू गालिलांत आल्यावर तेथील लोकांनी त्याचं स्वागत केलं, कारण यरुशलेममध्ये वल्हांडणाच्या सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते. मग येशू गालिलांतील काना येथे गेला, जेथे त्यांनी पाण्याचा द्राक्षारस केला होता. तेव्हा एक अमलदार होता ज्याचा मुलगा कफरनहुमात आजारी होता. जेव्हा त्याने ऐकले की येशू यहुद्यांतून गालिलांत आलाय, तेव्हा त्याने जाऊन त्याला विनंती केली की आपण येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरायला टेकला होता. तुम्ही चिन्हे आणि अद्भुते पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही. प्रभूजी, माझं मूल. माझ मूल मरण्यापूर्वी या. जा, तुमचा मुलगा वाचलाय. तो माणूस येशूच्या शब्दांवर विश्वास ठेवून निघून गेला. आणि वाटे त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, तुमचा मुलगा वाचला आहे. त्याला कधीपासून बरं वाटू लागलं हे त्याने त्यांना विचारले. काल दुपारी 1 वाजल्यापासून त्याचा ताप निघून गेला. तेव्हा त्याला आठवलं की मुलगा त्या क्षणीच बरा झाला जेव्हा येशूने त्याला म्हटले होते, तुमचा मुलगा वाचलाय. मग त्याने आणि त्याच्या घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुदियांतून गालिलांत आल्यावर जो दुसरा चमत्कार केला तो हा. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू यरुशलेमेला गेला. यरुशलेमित मेंढरे दरवाजाजवळ एक तळ आहे ज्याच्या जवळ 5 पडव्या आहेत, त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात. त्या तळ्याजवळ रोगी, आंधळे, लंगडे, लुळे अशा लोकांचा मोठा जमाव पडलेला असायचा. तिथे 38 वर्ष आजारी असलेला एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि तेथे त्याला बराच काळ लोटला आहे हे जाणून तो म्हणाला, तुला बरं व्हायचंय का? महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. मी उतरण्याआधीच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. उठ, आपली बाज उचलून चालू लाग. Thank you.
लगेच तो माणूस बरा झाला. आणि आपली बाज उचलून चालायला लागला. हे घडले तो दिवस शब्बात होता, म्हणून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे आणि तुझे बाज उचलणे आमच्या नियमाविरुद्ध आहे. ज्याने मला बरे केले तोच म्हणाला बाज उचलून चाल. कोणी तुला तसे करायला सांगितले? येशू कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते, कारण त्या ठिकाणी खूप गर्दी असल्यामुळे येशू तेथून निसटून गेला होता. नंतर येशू त्याला मंदिरात भेटला. बघ, तू बरा झालायस, आता पाप करू नको, नाहीतर तुझे वाईट होईल. त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले की ज्याने मला बरं केलं तो येशू आहे. तेव्हा ते येशूचा पाठलाग करू लागले, कारण त्याने शब्बात दिवशी रोग बरा केला होता. येशू त्यांना म्हणाला, माझा पिता सतत काम करतो म्हणून मीही काम करतो. या उत्तरामुळे तर यहुदी येशूला जीवे मारण्यासाठी अधिकच खटपट करू लागले, कारण तो केवळ शब्बातच मोडत नव्हता, तर त्याने देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवा समानच केलं होतं. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, पुत्राला स्वतःहून काहीच करता येत नाही. जे काही तो पित्याला करताना पाहतो तेच तो करतो, जे काही पिता करतो तेच पुत्रही करतो, कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि तो स्वतः जे करतो ते सर्व पुत्राला दाखवतो. तुम्हाला चकित करण्यासाठी तो आणखी मोठी कामे त्याला दाखवेल, कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही त्याला पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचा सर्व अधिकार त्याने पुत्राला दिला आहे, यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसाच पुत्राचाही सन्मान व्हावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो मला पाठवणाऱ्या पित्याचाही सन्मान करत नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळाले आहे, त्याचा न्याय होणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, अशी वेळ येईल किंवा अशी वेळ आलीच आहे की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ती ऐकतील ते जिवंत होतील, कारण पित्यामध्ये जसे स्वतःचे जीवन आहे तसेच पुत्रामध्येही स्वतःचे जीवन असावे असे पित्याने केले आहे, आणि त्याने पुत्राला न्याय करण्याचा अधिकार दिला आहे, कारण तो मनुष्याचा पुत्र आहे. याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतले सर्व लोक त्याची वाणी ऐकतील आणि कबरेतून बाहेर येतील, आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी राहतील, आणि ज्यांनी दुष्कृत्य केली ते न्यायासाठी राहतील. अशी वेळ येत आहे. मला माझ्या अधिकाराने काहीच करता येत नाही, पिता सांगतो तसा मी न्याय करतो आणि माझा न्याय यथार्थ आहे, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर मला पाठवणाऱ्याच्या इच्छेप्रमाणेच करतो. जर मी स्वतःविषयीच साक्ष दिली तर माझी साक्ष कोणी मान्य करणार नाही, पण माझ्याविषयी साक्ष देणारा कोणीतरी आहे आणि तो माझ्याविषयी जी साक्ष देतो ती खरी आहे. तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले आणि त्याने सत्याविषयी साक्ष दिली, पण मी माणसांची साक्ष मान्य करत नाही, तरी तुमचं तारण व्हावं म्हणून मी हे सांगतो. योहान जळणारा आणि प्रकाश देणारा दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करायला राजी झालात, पण माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षाही मोठी आहे.
आणि मी जी काम करतो ती काम पित्याने मला सोपवलेली आहेत। ही काम माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठवले आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे। तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही आणि त्याचं स्वरूपही कधी पाहिलं नाही आणि तुम्ही त्याचे वचन तुमच्या हृदयात ठेवत नाही कारण ज्याला त्याने पाठवले त्याला तुम्ही मानत नाही। तुम्ही शास्त्रलेख शोधता कारण त्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल असं तुम्हाला वाटतं पण तेच माझ्याविषयी साक्ष देतात। तरी जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुमची इच्छा नाही। मला माणसांकडून प्रशंसा नकोय पण मी तुम्हाला ओळखले आहे आणि मला ठाऊक आहे की तुमच्यामध्ये देवाची प्रीती नाही। मी माझ्या पित्याच्या अधिकाराने आलोय पण तुम्ही माझा स्वीकार केला नाही। पण दुसरा कोणी स्वतःच्या अधिकाराने आला तर तुम्ही त्याला स्वीकाराल। तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता पण जो एकच देव त्याची प्रशंसा मिळवण्यासाठी धडपडत नाही तर तुम्ही विश्वास कसा ठेवाल? मी पित्यासमोर तुम्हाला दोष लावीन असे समजू नका। तर मोशे तुम्हाला दोष लावणार आहे कारण त्याच्यावर तुमची आशा आहे। तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे। तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही तर माझ्या वचनांवर विश्वास कसा ठेवा? ह्यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला। तेव्हा मोठा जमाव त्याच्या मागे गेला कारण आजारी लोकांसाठी जी अद्भुते तो करत होता ती त्यांनी पाहिली होती। येशू डोंगरावर जाऊन तिथे आपल्या शिष्यांसह बसला। यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता तेव्हा येशूने पाहिले की त्याच्याकडे मोठा जमाव येत आहे। यांना चारण्यासाठी आपण अन्न कोठून विकत आणायचे? तो तर फिलिपाची परीक्षा पाहत होता। काय करायचे ते त्याला ठाऊक होते। यांच्यातील प्रत्येकाने थोडे अन्न घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत। त्याच्या शिष्यांपैकी शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, हा इथे एक लहान मुलगा आहे ज्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरे आणि 2 मासे आहेत, पण त्या इतक्या लोकांना कशा पुरणार? लोकांना खाली बसवा। त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते तेव्हा तिथे जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले। येशूने त्या भाकरी घेतल्या आणि देवाचे आभार मानले। आणि तिथे बसलेल्यांना त्या वाटून दिल्या। Thank you.
तसेच त्या माशांतूनही। त्याने त्यांना पाहिजे तितकं दिलं। ते तृप्त झाल्यावर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, उरलेले तुकडे गोळा करा, काही फुकट जाऊ देऊ नका। मग जेवणारे तृप्त झाल्यावर त्यांनी जवाच्या 5 भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या। तेव्हा येशूने केलेले हे अद्भुत कृत्य पाहून ती माणसं म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे। मग ते येऊन आपल्याला राजा करण्यासाठी बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला। संध्याकाळ झाल्यावर येशूचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्णहुमास जाऊ लागले। आणि अंधार पडला तरी येशू त्यांच्या जवळ आला नव्हता। तेव्हा मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता। मग सुमारे कोस सव्वा कोस वलहून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि ते खूप घाबरले। घाबरू नका, मी आहे। मग त्यांनी त्याला मचव्यात घेतले। आणि मचवा लगेच त्या ठिकाणी किनाऱ्याला लागला जिथे त्यांना जायचं होतं। दुसऱ्या दिवशी जो जमाव समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की तिथे फक्त एकच मचवा होता आणि येशू त्याच्या शिष्यांबरोबर त्या मचव्यात नव्हता, पण त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते। आणि जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिरियाहून दुसरे लहान मचवे आले होते। जेव्हा जमावाने पाहिले की तिथे येशू नाही आणि त्याचे शिष्यही नाहीत, तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूला शोधत कफर्णहुमात आले। येशू लोकांना समुद्राच्या पलीकडे भेटला तेव्हा ते त्याला म्हणाले, गुरुजी येथे कधी आलात? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही अद्भुते पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता। नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर देव पित्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी जे टिकणारे अन्न देईल त्यासाठी कष्ट करा। देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? देवाचे काम म्हणजे ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवा। तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवावा म्हणून तुम्ही कोणते चिन्ह दाखवाल? तुम्ही काय कराल? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्यांस स्वर्गातून भाकर दिली। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मोशेने तुम्हाला जी भाकर दिली ती स्वर्गातली नव्हती, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो।
कारण जी स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते तीच देवाची भाकर आहे. मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. हे मी तुम्हाला सांगितले आहे. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे. त्याने जे काही मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये. तर शेवटल्या दिवशी मी त्या सर्वांना उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि मीच शेवटल्या दिवशी त्याला उठवीन. यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले कारण तो म्हणाला, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. हा माणूस योसेफाचा पुत्र येशू नाहीये का? आम्ही याच्या बापाला ओळखतो. तर मग मी स्वर्गातून उतरलो असे हा कसे म्हणतो? तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. मी त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. संदेश त्यांनी लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकविलेले होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असं नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन लाभले आहे. मी जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले, पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. तुम्ही ही भाकर खाल्ली तर सर्व काळ जगाल. जी भाकर मी तुम्हाला देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. हा आपला देह आम्हाला खायला कसा देऊ शकतो? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन लाभले आहे. आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे अन्न आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतोय तसा जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. कफर्णहुमांतल्या सभास्थानात येशूने ह्या सर्व गोष्टी शिकवल्या. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे शिक्षण फार कठीण आहे, हे कोण ऐकू शकतो? आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करत आहेत हे येशूने मनात ओळखले. तुम्ही याविषयी का अडखळता? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहिलं तर देवाचा आत्मा जीवन देणारा आहे, शरीरापासून काहीही लाभ नाही.
मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत तीच आत्मा आणि जीवन आहे. तरी तुमच्यापैकी पुष्कळ जण विश्वास ठेवत नाहीत. विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासूनच ठाऊक होते. यामुळेच मी तुम्हाला सांगितले की पित्याने शक्य केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. यामुळे येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण मागे फिरले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. तुम्हालाही निघून जाण्याची इच्छा आहे का? प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर तुमच्याचकडे आहेत आणि आमचा विश्वास आहे की देवाचा तो पवित्र पुरुष तुम्हीच आहात. मी तुम्हा 12 जणांना निवडले की नाही, तरी तुमच्यातील एक सैतान आहे. हे तो शिमोन इस्करियोत याचा मुलगा यहुदा विषयी बोलला, कारण तो त्या 12 जणांपैकी एक असून त्याला धरून देणारा होता. यानंतर येशू गालिलांत फिरू लागला, कारण यहुदी त्याला ठार मारायला पाहत होते, म्हणून त्याला यहुदियांत जावेसे वाटले नाही. यहुद्यांचा मंडपांचा सण जवळ आला होता, म्हणून येशूचे भाऊ त्याला म्हणाले, जी कामे तुम्ही करता ती तुमच्या शिष्यांनीही पाहावी, म्हणून तुम्ही इथून यहुदियांत जा. ज्याला प्रसिद्ध व्हायचंय तो गुप्तपणे काही करत नाही. तुम्ही ही अद्भुते करता तर स्वतःला जगाला प्रकट करा. येशूच्या भावांचा येशूवर विश्वास नव्हता. माझा समय अजून आला नाही. तुमच्यासाठी कोणतीही वेळ सिद्ध आहे. जग तुमचा द्वेष करणार नाही, पण ते माझा द्वेष करतं, कारण मी त्यांना सांगतो की त्यांची कामे वाईट आहेत. तुम्ही सणाला जा, माझी वेळ अजून पूर्ण झाली नाही, म्हणून मी आत्ताच या सणाला जाणार नाही. हे त्यांना सांगून येशू गालिलांतच राहिला. त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर येशूही उघडपणे न जाता गुप्तपणे सणाला गेला. यहुदी त्या सणात त्याचा शोध घेऊन म्हणत होते, तो कोठे आहे. जमावातही त्याच्याविषयी बरीच कुजबूज सुरू होती. कोणी म्हणत होते तो चांगला आहे, कोणी म्हणत होते नाही, तो लोकांना फसवतो. पण यहुद्यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नव्हते. मग अर्धा सण आटोपल्यावर येशू मंदिरात जाऊन शिकवू लागला. तेव्हा यहुद्यांना खूप आश्चर्य वाटले. शिकल्याशिवाय याच्या जवळ एवढी विद्या कशी आली? माझे शिक्षण माझे नाही, पण ज्याने मला पाठवले त्या देवाचे आहे. जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगली त्याला हे समजेल की हे शिक्षण देवापासून आहे की मी आपल्या मनाचे बोलतोय. जो आपल्या मनाचे बोलतो तो स्वतःचेच गौरव करू इच्छितो, पण आपल्याला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो करतो तो खरा आहे आणि त्याच्यामध्ये अनिती नाही. मोशेने नियमशास्त्र दिले ना, पण तुम्ही नियमशास्त्र पाळत नाही. तुम्हाला माझा जीव का घ्यायचा आहे? तुम्हाला भूत लागलंय, तुमचा जीव कोणाला घ्यायचा आहे? माझा एक चमत्कार बघून तुम्ही सर्व चकित झालात. मोशेने तुम्हाला सुनता लावून दिली, तरी ती मोशेपासून नव्हे तर पूर्वजांपासून आहे. आणि शब्बात दिवशी तुम्ही मुलाची सुनता करता. मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मुलाची सुनता जर शब्बात दिवशी होते तर मी शब्बात दिवशी एका माणसाला अगदी बरं केलं तर तुम्ही माझ्यावर रागावता कशाला? वरवर पाहून न्याय करू नका, यथार्थ न्याय करा. हे ऐकून यरुशलेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, ज्याला जीवे मारायला पाहतात तो हाच ना? पहा, तो उघडपणे बोलतो पण ते त्याला काहीच म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे हे अधिकाऱ्यांनी ओळखले आहे का? पण हा कुठला आहे हे आम्हाला ठाऊक आहे. आणि ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठून आहे हे कोणालाही कळणार नाही. यावरून येशू मंदिरात शिक्षण देताना मोठ्याने म्हणाला, तुम्ही मला ओळखता
आणि मी कोठून आहे हेही तुम्हाला ठाऊक असलं तरी मी स्वतःहून आलो नाही. ज्याने मला पाठवलं तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही पण मी त्याला ओळखतो कारण मी त्याच्यापासून आहे आणि त्याने मला पाठवलंय. ते त्याला धरायला पाहू लागले. पण कोणी त्याच्यावर हात टाकला नाही कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती. तरी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ख्रिस्त येईल तेव्हा तो ह्याने केलेल्या अद्भुतांपेक्षा अधिक काय करणार. जमाव येशू विषयी अशी कुजबूज करत आहे हे परुषांनी ऐकले आणि मुख्य याजक आणि परुषी यांनी त्याला धरण्यासाठी कामदार पाठवले. मी आणखी थोडा वेळ तुमच्या सोबत आहे, मग ज्याने मला पाठवलं त्याच्याकडे मी निघून जाईन. तुम्ही मला शोधाल तरी मी तुम्हाला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. तेव्हा यहुदी आपसांत म्हणाले, हा असा कुठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही. तो हेल्लेणी लोकांमध्ये पांगलेल्यांकडे जाऊन हेल्लेण्यास शिकवेल का? तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही आणि जिथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय? मग सणाच्या शेवटल्या आणि महत्वाच्या दिवशी येशूने उभे राहून मोठ्याने म्हटले, कोणी तान्हेला असेल तर त्याने माझ्याकडे या आणि प्यावे जो माझ्यावर विश्वास ठेवतो. त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता कारण तोपर्यंत येशूचे गौरव झाले नव्हते. जमावातल्या अनेकांनी येशूचे हे शब्द ऐकले होते. हा खरोखर तो संदेष्टा आहे. शास्त्रात सांगितलेलं आहे की ख्रिस्त दाविद राजाच्या वंशातून येईल आणि ज्या बेथलेहेमात दाविद होता त्यात त्याचा जन्म होईल. अगदी बरोबर आहे, अगदी असंच लिहिलंय. यावरून येशूमुळे लोकसमुदायांत फूट पडली. त्यांच्यातील कित्येक त्याला धरू इच्छित होते तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही. मग मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडे कामदार आले आणि त्यांनी विचारले, तुम्ही त्याला का आणले नाही? कोणी माणूस त्याच्यासारखं कधी बोलला नाही. तुम्हीही फसलात का? अधिकाऱ्यांपैकी किंवा परुषांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवलाय का? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे. येशूकडे पूर्वी आलेला निकेदम हा त्यांच्यापैकी एक होता. तो त्यांना म्हणाला, नियमशास्त्राप्रमाणे एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्याशिवाय आणि तो काय करतो हे जाणून घेतल्याशिवाय त्याचा न्याय करू नये. वा, तुम्हीही गलिली आहात का? शास्त्र शोधून पहा आणि जाणं की गलिलातून कोणी संदेष्टा येत नाही. मग ते सर्व आपापल्या घरी गेले पण येशू जैतुनांच्या डोंगराकडे गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. तेव्हा व्यभिचार करताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री आणि परुषी त्याच्याकडे घेऊन आले आणि तिला मध्ये उभी करून ते म्हणाले, गुरुजी, या स्त्रीला व्यभिचार करताना धरण्यात आलंय. मोशेने नियमशास्त्रात आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपणच्या विषयी काय म्हणता? येशूला दोष लावायला
आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्यासाठी ते तसं म्हणाले, पण येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला। आणि ते एक सारखं त्याला विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा। मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला। हे शब्द ऐकून वृद्धांपासून ते थेट शेवटच्या माणसापर्यंत सर्वजण निघून गेले। येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री उभी होती। नंतर येशू उठला आणि तिला म्हणाला, बाई तुला दोष देणारे सगळे कुठे आहेत? कोणी नाही। मग मीही तुला दंड ठरवित नाही, जा, यापुढे पाप करू नको। येशू पुन्हा पुरुषांशी बोलू लागला, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील। तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता पण तुमची साक्ष काही सिद्ध करत नाही। मी स्वतःविषयी साक्ष दिली कारण माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो आणि कोठे जातो हे मला ठाऊक आहे। मी कोठून आलो आणि कोठे जातो हे तुम्हाला ठाऊक नाही। तुम्ही मानवी बुद्धीने न्याय करता, मी कोणाचा न्याय करत नाही। आणि जरी मी कोणाचा न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही तर मी आहे आणि ज्याने मला पाठवले तो पिताही आहे। तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की दोघांची साक्ष खरी असते। मी स्वतःविषयी साक्ष देतो आणि ज्या पित्याने मला पाठवले तोही माझ्याविषयी साक्ष देतो। तुमचा पिता कुठे आहे? तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही। तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते। येशू मंदिरात शिकवत असताना ही सर्व वचनं तो दान पेट्या ठेवतात त्या खोलीत बोलला, पण त्याला कोणी धरले नाही कारण नेमलेली वेळ आली नव्हती। मी निघून जाईन आणि तुम्ही माझा शोध घ्याल आणि तुम्ही आपल्या पापात मराल। मी जिथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही। मी जिथे जाईन तिथे तुम्ही येऊ शकत नाही असे हा म्हणतो, म्हणजे हा आत्मघात तर नाही ना करणार? तुम्ही या खालच्या जगाचे आहात पण मी वरचा आहे। तुम्ही या जगाचे आहात पण मी या जगाचा नाही। मी म्हणून म्हटलं की तुम्ही आपल्या पापात मराल, कारण मी आहे असा विश्वास तुम्ही ठेवला नाही तर आपल्या पापातच मराल। तुम्ही कोण आहात? पहिल्यापासून मी तुम्हाला जे सांगितले तेच। मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचंय आणि न्याय निवाडाही करायचा आहे, पण ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो। त्यांना हे कळलेच नाही की येशू पित्याविषयी त्यांना हे सर्व सांगत होता। जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की मी आहे आणि मी आपण होऊन काहीही करत नाही, तर पित्याने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो।
ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडतं तेच मी नेहमी करतो. येशू या गोष्टी बोलत असताना पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आम्ही अब्राहमाचे वंशज आहोत आणि आम्ही कधीच कुणाच्या दास्यात नव्हतो. तर तुम्ही असं का म्हटलं की तुम्ही बंधमुक्त व्हाल? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हाला स्वतंत्र करील तर तुम्ही खरेखुरे स्वतंत्र व्हाल. तुम्ही अब्राहमाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुमच्या मनात माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही माझा जीव घेऊ पाहता. मी पित्याजवळ जे पाहिलं ते बोलतो आणि तुम्ही तुमच्या पित्याने जे सांगितलं ते करता. आमचा पिता अब्राहम आहे. तुम्ही अब्राहमाची मुले असता तर तुम्ही अब्राहमाचे गुण दाखवले असते. पण ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्याला म्हणजे मला तुम्ही ठार मारू इच्छिता. अब्राहमाने असं केलं नाही. तुम्ही तेच करता जे तुमचा बाप करतो. देवच आमचा खरा पिता आहे आणि आम्ही त्याची मुले आहोत. देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो आणि इथे आलो आहे. मी स्वतःच्या अधिकाराने आलो नाही, तर देवानेच मला पाठवले. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? कारण तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही तुमचा बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणेच तुम्ही चालता. तो सुरुवातीपासूनच मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटं बोलतो तेव्हा तो स्वतःचे गुण प्रकट करतो, कारण तो लबाड आणि लबाडीचा बाप आहे. पण मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवेल? मी खरं सांगतो तरी तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही माझं ऐकत नाही. तुम्ही शोमरोनी आहात आणि तुम्हाला भूत लागले आहे, हे आमचं म्हणणं बरोबर आहे की नाही? मला भूत लागले नाही, तर मी माझ्या पित्याचा सन्मान करतो, पण तुम्ही माझा अपमान करता. मी स्वतःच्या गौरवासाठी धडपडत नाही, पण हे सर्व पाहणारा आणि न्याय करणारा आहेच. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जो कोणी माझे वचन पाळील तो कधीच मरणार नाही. तुम्हाला भूत लागला याची आम्हाला खात्री पटली. अब्राहम मेला आणि संदेष्टही मेले, आणि तरी तुम्ही म्हणता की जो कोणी माझी वचन पाळील तो कधीच मरणार नाही. आमचा बाप अब्राहम मेला, तुम्ही स्वतःला त्याच्यापेक्षा मोठं समजता का? सर्व संदेष्टे देखील मेले. तुम्ही स्वतःला काय समजता? मी माझं स्वतःचं गौरव केलं तर ते माझं गौरव व्यर्थ आहे. माझं गौरव करणारा माझा पिता आहे, ज्याच्या विषयी तुम्ही म्हणता की तो आमचा देव आहे. तरी तुम्ही त्याला ओळखलं नाही, मी त्याला ओळखतो. आणि मी जर असं म्हटलं की मी त्याला ओळखत नाही तर मी तुमच्यासारखाच लबाड ठरेन, पण मी त्याला ओळखतो आणि त्याचे वचन पाळतो. तुमचा बाप अब्राहम माझा दिवस पाहण्यासाठी आनंदित झाला. तो त्याने पाहिला आणि त्याला हर्ष झाला. तुम्हाला अजून 50 वर्ष झाली नाहीत आणि तुम्ही अब्राहमाला पाहिलं का? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, अब्राहमाच्या जन्मापूर्वीच मी आहे. हे ऐकून त्याने त्याला मारण्यासाठी दगड उचलले. पण येशू मंदिरातून गुप्तपणे निघून गेला.
तो तिकडून जात असताना एक जन्मांध माणूस त्याने पाहिला. गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्माला आला? याच्या की याच्या आई बापांच्या? याच्या किंवा याच्या आई बापांच्या पापामुळे नाही, तर याच्या जीवनात देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्माला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे तेव्हा कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून येशू भूमीवर थुंकला. त्या थुंकीने त्याने चिखल केला आणि तो चिखल त्याने त्याच्या डोळ्याला लावला. जा शिलो नावाच्या तळ्यात चेहरा धु. शिलो म्हणजे पाठवलेल्या. मग त्याने जाऊन चेहरा धुतला आणि तो डोळस होऊन परतला. मग त्याचे शेजारी पाजारी आणि ज्यांनी त्याला पूर्वी भीक मागताना पाहिले होते ते म्हणाले, भीक मागत बसणारा तो हाच नाही का? हा तोच आहे. नाही, हा त्याच्यासारखाच दिसतो. मी तोच आहे. तुला आता कसं काय दिसू लागलं? येशू नावाच्या माणसाने चिखल करून माझ्या डोळ्याला लावला आणि मला सांगितलं शिलोवर जाऊन चेहरा धु. मी जाऊन चेहरा धुतला आणि मला दृष्टी आली. तो कुठे आहे मला माहित नाही. मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी परुषांकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बात होता. म्हणून परुषांनीही त्याला विचारले की त्याला दृष्टी कशी आली. त्याने माझ्या डोळ्यांना चिखल लावला, तो मी धुवून टाकल्यावर मला दिसू लागले. हा माणूस देवापासून असूच शकत नाही, कारण तो शब्बात पाळत नाही. पापी माणूस अशी अद्भुते कशी करू शकतो? यावरून त्यांच्यात फूट पडली. त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? तो संदेष्ट आहे. तरीही त्या दृष्टी मिळालेल्या माणसाच्या आई वडिलांना बोलावून विचारपूस करीपर्यंत यहुदी अधिकाऱ्यांनी हे खरे मानले नाही की तो पूर्वी आंधळा होता आणि आता डोळस झाला आहे. हा तुमचा मुलगा आहे का? तुम्ही म्हणता की तो आंधळा जन्मला, मग आता त्याला दृष्टी कशी आली? हा आमचा मुलगा आहे आणि तो आंधळा जन्मला आहे हे आम्हाला ठाऊक आहे, पण आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हाला ठाऊक नाही, किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हाला ठाऊक नाही. त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, तोच स्वतःविषयी सांगेल. त्याच्या आई वडिलांना यहुद्यांची भीती होती म्हणून ते असं म्हणाले, कारण येशू ख्रिस्त आहे असा कोणी विश्वास ठेवला तर त्याला सभा बहिष्कृत करावे
असे यहुद्यांनी आधीच ठरवले होते, त्यामुळे त्याचे आई बाप म्हणाले, त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, त्याला विचारा. मग जो माणूस पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसऱ्यांदा बोलावले. देवासमोर शब्द देखे तू खरं सांगशील, तुला दृष्टी देणारा पापी आहे हे आम्ही जाणतो. तो पापी आहे की नाही हे मला ठाऊक नाही, पण एक गोष्ट खरी आहे की मी पूर्वी आंधळा होतो पण आता डोळस आहे. त्याने तुला काय केलं? त्याने तुझे डोळे कसे उघडले? आत्ताच मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही, पुन्हा ऐकण्याची इच्छा का धरता? तुम्हालाही त्याचे शिष्य व्हायचे आहे का? ते त्याचा अपमान करून म्हणाले, तू त्याचा शिष्य आहेस, आम्ही मोशेचे शिष्य आहोत, देव मोशे बरोबर बोलला आहे हे आम्हाला ठाऊक आहे, पण हा कुठला आहे हे आम्हाला ठाऊक नाहीये. हेच तर मोठे आश्चर्य आहे की तो कोठला आहे हेच तुम्हाला ठाऊक नाही, पण त्यानेच माझे डोळे उघडले. आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचं ऐकत नाही, तर जो देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचे तो ऐकतो. जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नाही. हा माणूस देवापासून नसता तर याने काही केलं नसतं. तू पूर्णपणे पूर्णपणे पापात जन्मलास आणि आता आम्हाला शिकवतोस काय? मग त्यांनी त्याला बाहेर घालविले. त्यांनी त्याला बाहेर घालविले हे येशूने ऐकले आणि त्याला तो सापडल्यावर तो त्याला म्हणाला, तू माणसाच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? मला सांगा तो कोण आहे म्हणजे मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. तू त्याला पाहिले आहेस आणि जो तुझ्याबरोबर आता बोलतोय तो तोच आहे. मी विश्वास ठेवतो. आणि त्याने येशूला नमन केले. मी न्याय करण्यासाठी जगात आलो आहे, यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसतं त्यांनी आंधळं व्हावं. परुषांपैकी जे त्याच्या जवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला विचारले, आम्ही ही आंधळे आहोत का? तुम्ही आंधळे असता तर तुम्ही दोषी नसता, पण आता तुम्ही म्हणता की आम्हाला दिसतं म्हणून तुमचा दोष तसाच राहतो. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जो माणूस मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर आणि लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो आणि मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याचा आवाज ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याचा आवाज ओळखत नाही. हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला, पण त्यांना त्याचा अर्थ कळला नाही. म्हणून येशू पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्या आधी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, मेंढरांनी त्यांचे ऐकले नाही. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण मिळेल, तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्याला अन्न मिळेल. चोर केवळ चोरी घात आणि नाश करायला येतो, मी तर तुम्हाला जीवन मिळावे आणि तेही विपुल मिळावे म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढर सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजीच नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांनाही मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात. आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरं आहेत, तीही मला आणली पाहिजे.
ती माझा आवाज ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल। मी माझा प्राण परत घेण्यासाठी देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो। कोणी माझा प्राण माझ्यापासून घेत नाही, तर मी तो स्वेच्छेने देतो। मला तो देण्याचा अधिकार आहे आणि तो परत घेण्याचाही अधिकार आहे। ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे। येशूच्या या शब्दावर यहुद्यांमध्ये बोलूस पडली। त्याला भूत लागलंय, हा वेडा आहे, त्याचा तुम्ही काय ऐकता? भूतग्रस्त माणूस असं बोलू शकत नाही। भूताला आंधळ्याचे डोळे कसे उघडता येतील? मग हिवाळा आला आणि मंदिराच्या पुनर्स्थापनेचा सण यरुशलेममध्ये साजरा केला जात होता आणि येशू मंदिरातल्या शलमोनाच्या देवळीत फिरत होता तेव्हा यहुद्यांनी त्याला गराडा घातला। तुम्ही कोठवर आमची मन संशयात ठेवाल? आम्हाला उघड सांगा, तुम्ही ख्रिस्त आहात का? मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही। जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात, तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही। माझी मेंढरे माझा आवाज ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात। मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही। पित्याने मला जे दिले आहे ते सर्व गोष्टींपेक्षा मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही। मी आणि पिता एक आहोत। तेव्हा यहुद्यांनी त्याला दगड मार करायला पुन्हा दगड उचलले। पित्याने मला दिलेली पुष्कळशी चांगली कृत्ये मी तुम्हाला दाखवली आहेत, त्यातल्या कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगड मार करता? चांगल्या कामासाठी आम्ही तुम्हाला दगड मार करत नाही, तर दुर्भाषणासाठी करतो, कारण तुम्ही मानव आहात तरीही स्वतःला देव म्हणवता। तुम्ही देव आहात असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिलंय, नाही का? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर देवाने देव म्हटले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही, तर ज्याला पित्याने नेमून जगात पाठवले त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असं म्हटल्यामुळे तुम्ही दुर्भाषण करता असं तुम्ही का म्हणता? मी माझ्या पित्याची कृत्ये करत नसलो तर माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण जर मी ती करतो आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा, अशासाठी की माझ्यामध्ये पिता आणि पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखावे। त्यांनी पुन्हा येशूला धरण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांच्या हाती लागला नाही। मग येशू पुन्हा यार्देनेच्या पलीकडे म्हणजे योहान जिथे बाप्तिस्मा करायचा त्या ठिकाणी गेला आणि तेथे राहिला। तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक येऊन म्हणाले, योहानाने अद्भुत कृत्य केली नाही पण योहानाने याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरं आहे। तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला। बेथानी इथला लाजर नावाचा एक माणूस आजारी होता। मरिया आणि तिची बहीण मार्था ह्या बेथानीतल्याच होत्या। ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले आणि त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले होते, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता। त्या बहिणींनी येशूकडे निरोप पाठवला की प्रभूजी तुमचा प्रिय मित्र आजारी आहे। ते ऐकून येशू म्हणाला,
हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. हा आजार मरणासाठी आला नसून देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे त्याद्वारे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे. मार्था, तिची बहीण आणि लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती, तरी तो आजारी आहे हे ऐकूनही तो होता त्या ठिकाणीच आणखीन 2 दिवस राहिला. मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, आपण यहुदियांत जाऊ. गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगड मारणार होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे का जाता? दिवसाचे 12 तास आहेत की नाही? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरचा उजेड दिसतो. पण जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्यामध्ये उजेड नसतो. आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी जाऊन त्याला झोपेतून उठवीन. प्रभूजी, तो झोपला असेल तर तो बरा होईल. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, पण तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतोय असं त्यांना वाटलं. म्हणून येशूने त्यांना सांगितले, लाजर मेला आहे आणि मी तिथे नव्हतो, म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण तुमचा विश्वास वाढावा. चला आपण त्याच्याकडे जाऊ. तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा आपल्या सहबंधूंना म्हणाला, चला आपण सगळे आपल्या गुरु बरोबर मरायला जाऊ. येशू आला तेव्हा त्याला कळले की लाजरला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत. बेथानी यरुशलेमेपासून पाऊण कोस लांब होते. तेथे पुष्कळ यहुदी लोक मार्था आणि मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करायला आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. प्रभूजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता, तरी मला ठाऊक आहे की आताही जे काही तुम्ही देवाजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल. तुझा भाऊ मरणातून उठेल. मला ठाऊक आहे की तो शेवटच्या दिवशी उठेल. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. हे तू खरं मानतेस का? होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो तुम्हीच आहात असा माझा विश्वास आहे. असे बोलून मार्था निघून गेली आणि तिने आपली बहीण मरिया हिला गुप्तपणे बोलावले. गुरुजी आलेत आणि ते तुला बोलावतायत. हे ऐकताच ती त्वरेने उठून येशूकडे गेली. येशू अद्याप गावात आला नव्हता, तो त्याच ठिकाणी होता जेथे मार्था त्याला भेटली होती. जे लोक मरियेजवळ घरात होते आणि तिचे सांत्वन करत होते, त्यांनी तिला लगेच उठून बाहेर जाताना पाहिले तेव्हा त्यांना वाटलं की ती कबरेकडे रडायला जात आहे. मग येशू होता तेथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली. प्रभूजी, तुम्ही इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला आणि तिच्या बरोबर असलेल्या लोकांना रडताना पाहून आत्म्यात खवळला आणि व्याकुळ झाला. तुम्ही त्याला कुठे ठेवलंय? प्रभूजी येऊन पहा. येशू रडला हे पाहून यहुदी म्हणाले, पहा
याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते, पण त्यांच्यातले कित्येक म्हणाले, ह्याने आंधळ्यांचे डोळे उघडले नाही का? मग ह्याने लाजराचे मरण का टाळले नाही? येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती एक गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. ती धोंड काढा. प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झालेत. तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असं मी तुला सांगितलं ना. मग त्यांनी धोंड काढली. येशूने दृष्टी वर केली. धन्यवाद पित्या की तू माझं ऐकलंस. मला ठाऊक आहे की तू नेहमी माझं ऐकतोस. तरी जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्यासाठी मी बोललो यासाठी की त्यांनी विश्वास ठेवावा. असं बोलून त्याने मोठ्याने हाक मारली. लाजरा, बाहेर ये. तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते आणि तोंड रुमालाने झाकलेले होते. याला मोकळे करून जाऊ द्या. मरियेकडे आलेल्या लोकांनी येशूने जे केले ते पाहिले आणि पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण कित्येकांनी परुषांकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांना सांगितले. मग मुख्य याजकांनी आणि परुषांनी सभा भरवून म्हटलं, आपण काय करावं? हा माणूस तर पुष्कळ अद्भुते करतो. आपण त्याला असंच सोडलं तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपलं मंदिर आणि राष्ट्रही हिरावून घेतील. त्या वर्षी कैफा नावाचा माणूस मुख्य याजक होता. तो म्हणाला, तुम्हाला कळत नाही, प्रजेसाठी एका माणसाने मरावं आणि संपूर्ण राष्ट्राचा नाश होऊ नये यात तुमचं हित आहे हे तुम्हाला कळत नाही का? खरं तर हे तो आपल्या मनचं बोललेलाच नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता. म्हणून त्याने हा संदेश दिला की येशू यहुदी राष्ट्रासाठी मरणार आहे आणि फक्त त्याच राष्ट्रासाठी नव्हे तर देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे म्हणून. यावरून त्या दिवसापासून त्यांनी येशूला ठार मारण्याचा आपसांत निश्चय केला. तेव्हापासून यहुदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तिथून रानाजवळच्या प्रांतातल्या एफ्राईम नावाच्या नगरांत गेला आणि तिथे आपल्या शिष्यांसोबत राहिला. तेव्हा यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या आधी स्वतःला शुद्ध करून घ्यायला बाहेर गावाहून यरुशलेमेला गेले. ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, तुम्हाला काय वाटतं, सणाला तो मुळीच येणार नाही का? मुख्य याजकांनी आणि परुषांनी त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की येशू कोठे आहे हे कोणाला कळले तर त्यांनी त्यांना खबर द्यावी. येशू वल्हांडण सणाच्या 6 दिवस आधीच बेथनीत आला. ज्या लाजराला येशूने मेलेल्यांतून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली.
तेव्हा मार्था वाढत होती आणि येशूच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी लाजर एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासींचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी ते पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. येशूच्या शिष्यांपैकी एक जण यहुदा इस्करियोत, जो त्याला धरून देणार होता, म्हणाला, हे सुगंधी तेल चांदीच्या 300 रुपयांना विकून ते गोरगरिबांना का दिले नाहीत? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला नव्हता, तर तो चोर असून त्याच्याजवळ पैशांची थैली होती जिच्यातून तो स्वतःसाठी पैसे चोरायचा. हिला त्रास देऊ नका, माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी तिला ते ठेवू द्या, कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत पण मी तुमच्याजवळ नेहमी असणार नाही. तो बेथानीत आहे असे यहुदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि फक्त येशूसाठी नव्हे तर ज्या लाजराला येशूने मेलेल्यांतून उठवलं होतं त्यालाही पाहण्यासाठी ते आले. मुख्य याजकांनी लाजरालाही ठार मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवू लागले. दुसऱ्या दिवशी सणाला आलेल्या पुष्कळ लोकांनी ऐकले की येशू यरुशलेमेत येत आहे. हे ऐकून ते खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याला भेटायला गेले आणि गजर करत म्हणाले, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलचा राजा धन्यवादित असो, प्रभूचा धन्यवाद होवो. येशूला लहान गाढव मिळालं आणि त्याच्यावर तो बसला आणि हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो. या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडलं. प्रथम त्याच्या शिष्यांना ह्या गोष्टी समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना आठवलं की त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केलं. येशूने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यातून उठवलं. त्यावेळेस जो जमाव त्याच्या बरोबर होता त्याने त्याबद्दल साक्ष दिली. येशूने हे अद्भुत काम केलं असं ऐकल्यामुळे लोक त्याला भेटायला गेले. मग परुषी एकमेकांना म्हणाले, तुमचं काही चालत नाही हे लक्षात घ्या. पहा, जग त्याच्या मागे चाललंय. सणात उपासना करायला यरुशलेमेत आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते. त्यांनी गालिलांतल्या बेत्सदा येथल्या फिलिपाजवळ येऊन विनंती केली की महाराज, आम्हाला येशूला भेटायचंय. फिलिपाने येऊन आंद्रियाला सांगितलं आणि त्या दोघांनी जाऊन येशूला सांगितलं. मनुष्याच्या पुत्राचं गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून जर मेला नाही तर तो दाणा एकटाच राहतो. आणि जर मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला गमवेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो सार्वकालिक जीवनासाठी त्याचं रक्षण करतो.
जो कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरावं, म्हणजे मी जिथे आहे तिथे माझा सेवकही असेल. जो कोणी माझी सेवा करतो पिता त्याचा सम्मान करेल. माझा जीव व्याकुळ झाला आहे, आता मी काय बोलू. मी हे म्हणू का, हे बापा या घटकेपासून माझं रक्षण कर, पण मी यासाठीच तर आलोय कि मी या दुःख सहनाच्या घटकेतून जावा. हे बापा, तू आपल्या नावाचं गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली कि मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही ते गौरवीन. तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले मेघ गर्जना झाली. दुसरे म्हणाले त्याच्याशी देवदूत बोलला. ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता जगाचा न्याय होण्याची वेळ आली आहे. आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल, मला पृथ्वीपासून उंच केलं जाईल, तेव्हा मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन. असं बोलून त्याने हे सूचित केलं की तो कोणत्या मरणाने मरणार आहे. ख्रिस्त सर्व काळ राहील असं आम्ही नियमशास्त्रातून ऐकलंय, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे असं तुम्ही कसं म्हणता? हा मनुष्याचा पुत्र कोण आहे? आणखी थोडा वेळ तुमच्या बरोबर प्रकाश आहे. तुम्हाला अंधाराने ग्रासू नये म्हणून तुमच्या जवळ प्रकाश आहे तोपर्यंत चालत राहा, कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कुठे जातो ते कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुमच्या जवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला. त्याने त्यांच्या समोर इतकी अद्भुते केली असतानाही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, अशासाठी की यशया संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण व्हावी. प्रभू, आम्ही सांगितलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला? परमेश्वराचा भूज कोणाला प्रकट झाला? यामुळे त्यांना विश्वास ठेवता आला नाही, कारण यशया आणखी म्हणाला, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये म्हणून देवाने त्यांचे डोळे आंधळे केले आणि त्यांचे हृदय कठीण केले आहे. यशयाने येशूचं गौरव पाहिलं म्हणून तो त्याच्याविषयी बोलला. असं असतानाही अधिकाऱ्यांतल्या पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषांमुळे ते तसं कबूल करत नव्हते. त्यांना देवाकडच्या गौरवापेक्षा मानवाकडचे गौरव अधिक प्रिय होते. तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावरच नव्हे तर ज्याने मला पाठवलं त्याच्यावर विश्वास ठेवतो. जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही त्याचा न्याय मी करत नाही, कारण मी जगाचा न्याय करायला नव्हे तर तारण करायला आलो आहे. जो मला नाकारतो आणि माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारा कोणी आहे? जे वचन मी बोललो तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील, कारण मी माझ्या मनाचं बोललो नाही तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवलं त्याने मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे, म्हणून मी जे काही बोलतो ते पित्याच्या आज्ञेप्रमाणे बोलतो. Thank you.
वल्हांडण सणापूर्वी असे झाले की येशूने हे जाणले की या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे. या जगातल्या त्याच्या स्वकीयांवर त्याचं जे प्रेम होतं ते त्याने शेवटपर्यंत केलं. येशू आणि त्याचे शिष्य भोजनासाठी गेले. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्केरियोत ह्याच्या मनात येशूला धरून द्यावं असं आधीच सैतानाने घातलं होतं. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघ दिलं आहे आणि आपण देवापासून आलो आणि देवाकडे जातो हे येशूने जाणलं होतं. येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्र काढून ठेवली आणि आपल्या कमरेला रुमाल बांधला. मग त्याने गंगाळात पाणी ओतून आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि कमरेला बांधलेल्या रुमालाने ते पुसले. तो शिमोन पेत्राकडे आला. प्रभूजी, तुम्ही माझे पाय धुणार का? मी करतो ते तुला आता कळत नाही, पण तुला ते पुढे कळेल पेत्रा. तू माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. मी तुझे पाय धुतले नाही तर तुला माझ्यासोबत वाटा नाही. प्रभूजी, माझे फक्त पाय धुऊ नका तर हात आणि डोकंही धुवा. ज्याची आंघोळ झाली आहे त्याला पायांशिवाय दुसरं काही धुण्याची गरजच नाही. तुम्ही शुद्ध आहात. पण सगळेजण नाही, कारण आपल्याला कोण धरून देणार हे येशूला ठाऊक होते. म्हणून तो म्हणाला, तुम्ही सर्वच शुद्ध नाही. शिष्यांचे पाय धुतल्यावर येशूने आपली बाह्य वस्त्रे पुन्हा चढवली आणि तो आपल्या जागेवर पुन्हा बसला. मी तुम्हाला काय केलं हे तुम्हाला समजलं ना? तुम्ही मला गुरु आणि प्रभू असं म्हणता आणि ते योग्य आहे, कारण मी तसाच आहे. मी प्रभू आणि गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. जसं मी तुम्हाला केलं तसं तुम्हीही करावं म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिलाय. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेले पाठवणाऱ्यांपेक्षा थोर नसतात. जर हे सत्य तुम्हाला समजले तर त्याप्रमाणे केल्याने तुम्ही धन्य आहात. मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहीत आहेत. तरी हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे की ज्याने माझं अन्न खाल्लं त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे. मी तुम्हाला हे घडण्यापूर्वीच सांगतोय, कारण जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की तो मी आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मी ज्याला पाठवतो त्याचा स्वीकार जो करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवलं त्याला स्वीकारतो.
असं बोलल्यावर येशू आत्म्यांत व्याकुळ झाला आणि स्पष्टपणे म्हणाला, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल, तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले। तेव्हा शिष्यांपैकी ज्याच्यावर येशूची प्रीती होती तो येशूच्या उराशी टेकलेला होता। शिमोन पेत्राने त्याला खुणावलं की तो कोणाविषयी बोलत आहे हे विचार, तो कोणाविषयी बोलत आहे हे विचार। तेव्हा तो शिष्य येशूच्या आणखी जवळ गेला, प्रभूजी तो कोण आहे? मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन तोच तो माणूस आहे। मग येशूने घास ताटात बुचकळून शिमोनाचा मुलगा यहुदा इस्केरियोत ह्याला दिला। आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला। जे करायचंय ते लवकर कर। पण येशूने त्याला तसं का सांगितलं हे भोजनाला बसलेल्यांपैकी कोणाला समजलं नाही, कारण यहुदाजवळ पैशांची थैली होती। म्हणून सणासाठी आपल्याला जे काही हवं ते विकत घ्यावं किंवा गरिबांना काहीतरी द्यावं म्हणून येशू तसं बोलला असं अनेकांना वाटलं। मग घास घेऊन यहुदा लगेच बाहेर गेला। तेव्हा रात्र होती। यहुदा गेल्यावर येशूने म्हटलं, आता मनुष्याच्या पुत्राचं गौरव प्रकट झालं आहे आणि त्याच्या ठाई देवाचं गौरव झालं आहे आणि देव आपल्या ठाई त्याचं गौरव करील आणि तो हे लगेच करेल। मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्या बरोबर आहे, तुम्ही मला शोधाल आणि जसं मी यहुद्यांना सांगितलं की जेथे मी जाईन तेथे तुम्हाला येता येणार नाही, आणि मी तुम्हाला एक नवी आज्ञा देतो, एकमेकांवर प्रीती करा, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा। तुमची एकमेकांवर प्रीती असली तर त्यावरून सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात। तुम्ही कुठे चालले प्रभूजी? मी जिथे जाईन तिथे तुला आत्ताच येता येणार नाही, पण तू नंतर येशील। मला आत्ताच का येता येणार नाही? तुमच्यासाठी मी माझा प्राण देईन। काय माझ्यासाठी तू आपला प्राण देशील? मी तुला खात्रीने सांगतो, कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील। तुम्ही अस्वस्थ होऊ नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा। माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं। मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो। मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली की पुन्हा येऊन तुम्हाला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावं। मी जेथे जातो तिथला मार्ग तुम्हाला ठाऊक आहे। प्रभूजी, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही। तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते, येथून पुढे तुम्ही त्याला ओळखले आणि पाहिलेही आहे। प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा।
तेवढा आम्हाला पुरे आहे. मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस का फिलिपा? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हाला पिता दाखवा असं तू का म्हणतोयस? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये असा तुझा विश्वास नाहीये का? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या माझ्या मनाच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता त्याचं कार्य करतो. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे असा तुम्ही विश्वास ठेवा, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी विश्वास ठेवा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मी जी कृत्ये करतो तो माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षाही मोठी करेल. कारण मी पित्याकडे जातोय पुत्रामध्ये, पुत्रामध्ये पित्याचं गौरव व्हावं म्हणून. तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, जो तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहील. जग त्याला स्वीकारू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही आणि ओळखतही नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर आणि तुमच्यामध्ये राहतो. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी माझ्या पित्यामध्ये आहे, तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये आहे. जो माझ्या आज्ञा स्वीकारून त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करतो, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करेल. मीही त्याच्यावर प्रीती करेन आणि स्वतः त्याला प्रकट होईन. यहूदा इस्करियोत नव्हे त्याला म्हणाला, प्रभूजी तुम्ही आम्हाला प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही असं का? जो माझ्यावर प्रीती करतो तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर राहू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचनं पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. मी तुमच्याजवळ राहत असताना या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, पण ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हाला देतो. जसं जग देतं तसं मी तुम्हाला देत नाही. तुमचं हृदय अस्वस्थ किंवा भयभीत होऊ देऊ नका. मी जाईन आणि तुमच्याकडे येईन असं जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही ऐकलं आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे, ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून. ते होण्यापूर्वी मी तुम्हाला हे सगळं सांगितले आहे. यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा अधिकारी येत आहे, पण माझ्यावर त्याचा काही अधिकार नाही. मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी आज्ञा दिली तसं मी करतो. हे जगाने ओळखायला हवं म्हणून तसं होईल. उठा, आपण इथून जाऊ. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. माझ्यातली फळं न देणारी प्रत्येक फांदी तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फांदीला आणखी फळ यावं म्हणून तो त्या प्रत्येकीला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जशी फांदी वेलीत राहिल्याशिवाय तिला स्वतःहून फळ देता येत नाही, तसं माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हालाही फळ देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फांद्या आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिलं नाही तर त्याला फांदीसारखं बाहेर टाकतात आणि तो वाळून जातो, आणि तशा फांद्या गोळा करून अग्नीत टाकतात आणि त्यात जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तर तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. तुम्ही विपुल फळं दिल्याने माझ्या पित्याचं गौरव होतं आणि
आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुमच्यात असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसतं. पण मी तुम्हाला मित्र म्हटलंय कारण जे काही मी माझ्या पित्यापासून ऐकून घेतलंय ते सर्व मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलंय आणि तुम्हाला नेमलं आहे या हेतूने की तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावं. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला या आज्ञा करतो. जग जर तुमचा द्वेष करतं तर लक्षात ठेवा की तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही द्वेष केलाय. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते पण तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडलं आहे म्हणून जग तुमचा द्वेष करतं. दास धन्यापेक्षा मोठा नाही हे जे वचन मी तुम्हाला सांगितलं होतं ते आठवा. त्यांनी माझा पाठलाग केला तर ते तुमचाही पाठलाग करतील. त्यांनी माझं वचन पाळलं तर ते तुमचंही पाळतील. पण ते माझ्या नावासाठी हे सर्व तुम्हाला करतील कारण ज्याने मला पाठवलं त्याला ते ओळखत नाहीत. मी आलो नसतो आणि त्यांच्याबरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसतं. पण आता त्यांना त्यांच्या पापाबद्दल निमित्त सांगता येणार नाही. जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. जी अद्भुते दुसऱ्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाही पाहिलं आहे आणि आमचा द्वेष केला आहे. तथापि विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिलं आहे ते पूर्ण व्हावं म्हणून असं घडलंय. पण जो पित्यापासून निघतो ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल आणि तुम्हीही साक्ष द्याल कारण तुम्ही माझ्यासोबत सुरुवातीपासून आहात. तुमचा विश्वास ढळू नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील इतकंच काय, पण अशी वेळ येत आहे की तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला वाटेल की आपण देवाची सेवा करत आहोत. ते पित्याला आणि मला ओळखत नसल्यामुळे असं करतील. मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत कारण त्या घडतील तेव्हा तुम्हाला हे आठवायला हवं की मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं. या गोष्टी मी तुम्हाला आधीच सांगितल्या नाहीत कारण मी तुमच्या बरोबर होतो. पण ज्याने मला पाठवलं त्याच्याकडे मी आता चाललोय आणि तुम्ही कुठे चाललात हे तुमच्यापैकी कोणी मला विचारलं नाही. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचं हृदय खेदाने भरलंय. तरी मी तुम्हाला खरं तेच सांगतो, मी जावं हे तुमच्या हिताचं आहे. कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी जगाची खात्री पटवेल. ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत म्हणून पापाविषयी. मी पित्याकडे जाईन आणि त्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही म्हणून नीतिमत्वाविषयी. आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे म्हणून न्यायाविषयी. मला आणखी तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत पण त्या तुम्हाला आत्ताच सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल.
तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. मग त्याचे काही शिष्य एकमेकांना म्हणाले, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, कारण मी पित्याकडे जातो. असं जे हे म्हणाले त्याचा अर्थ काय? थोड्या वेळाने असे हे जे म्हणाले त्याचा अर्थ काय? ते काय म्हणतात हे आम्हाला समजत नाही. येशूने ओळखलं की त्यांना काही विचारायचंय. मी म्हटलं, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, हे जे मी म्हणालो याविषयी तुम्ही एकमेकांना विचारत आहात का? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचं दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचं दुःख होतं, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. पण बाळ जन्मल्यावर, मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. तसंच तुम्हाला आता दुःख झालंय तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचं अंतःकरण आनंदित होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी खात्रीने तुम्हाला सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. या गोष्टी मी तुम्हाला अन्योक्तीने सांगितल्या आहेत. मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हाला उघड सांगेन अशी वेळ येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याकडे विनंती करीन असं मी म्हणत नाही, कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती करता आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरता. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे आणि जग सोडून पुन्हा पित्याकडे जात आहे. त्याचे शिष्य म्हणाले, पहा आता तुम्ही स्पष्ट बोललात, अन्योक्तीने बोलला नाही. आता आम्हाला कळलंय की तुम्हाला सर्व काही कळतं आणि कोणी तुम्हाला विचारावं याची तुम्हाला गरज नाही, म्हणून तुम्ही देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो. आता तुम्ही विश्वास ठेवता का? पहा अशी वेळ येत आहे किंवा आली आहे की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल आणि मला एकटं सोडाल. पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्या बरोबर आहे. माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलं आहे. या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या पित्या, वेळ आली आहे पुत्राने तुझं गौरव करावं, म्हणून तू आपल्या पुत्राचं गौरव कर. तू त्याला मनुष्य मात्रावर अधिकार दिला आहे यासाठी की जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला आणि तू ज्या येशू ख्रिस्ताला पाठवलं त्याला त्यांनी ओळखावं. जे काम तू मला करायला दिलं ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझं गौरव केलं आहे. हे पित्या, जग होण्यापूर्वी जे माझं गौरव तुझ्याजवळ होतं त्याच्याद्वारे तू तुझ्या समक्ष माझं गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझं नाव प्रगट केलंय. ते तुझे होते आणि ते तू मला दिले आणि त्यांनी तुझं वचन पाळलं आहे. आता त्यांना समजलंय की जे काही तू मला दिलंय ते सर्व तुझ्यापासून आहे, कारण जी वचनं तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत. ती त्यांनी स्वीकारली आणि मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरंच ओळखलंय आणि तू मला पाठवले असा त्यांनी विश्वास ठेवलाय. मी त्यांच्यासाठी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करत नाही तर त्यांच्यासाठी करतो जे तू मला दिले आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहेत आणि जे तुझे ते माझे आहेत आणि त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे. यापुढे मी जगात नाही
पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना सांभाळ, कारण जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी त्यांच्या बरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखलं, मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यापैकी कोणाचा नाश झाला नाही. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असं झालं. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्यामध्ये परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझं वचन दिलं आहे. जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावं अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावं अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर. सत्य आहे, जसं तू मला जगात पाठवलं तसंच मीही त्यांना जगात पाठवलंय, आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावं म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतःला समर्पित करतो. मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या शब्दांवरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसं तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसं त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावं, कारण मला तू पाठवलंय असा विश्वास जगाने धरावा. तू जे गौरव मला दिलं आहे ते मी त्यांना दिलं आहे यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवलंय आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशीच त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू मला जे दिले आहे त्यांनीही तिथे माझ्याजवळ असावं, जेथे मी आहे यासाठी की जे माझं गौरव तू मला दिलं आहे ते त्यांनी पाहावं, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखलं नाही पण मी तुला ओळखलंय आणि तू मला पाठवलंय असं त्यांनी ओळखलंय. मी तुझं नाव त्यांना कळवलंय आणि कळवीन यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. या प्रार्थनेनंतर येशू आपल्या शिष्यांसोबत किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती, तेथे तो आणि त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहूदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांबरोबर तेथे वारंवार जायचा. तेव्हा सैनिकांची तुकडी आणि मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहूदा दिवे, मशाली आणि शस्त्र घेऊन तेथे आला. त्याच्यावर जे काही येणार ते सर्व जाणून येशू बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? नासरेतकर येशूला. विश्वासघातकी यहुदाही त्यांच्या बरोबर उभा होता जेव्हा येशू त्यांना म्हणाला, तो मी आहे. असं म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. येशूने पुन्हा त्यांना विचारलं, तुम्ही कोणाला शोधत आहात? नासरेतकर येशूला. तो मी आहे असं मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही मला शोधत असाल तर यांना जाऊ द्या. तू जे मला दिले आहेस त्यातून मी एकही हरवला नाही असं जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावं म्हणून असं झालं. शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला.
त्या दासाचं नाव होतं मल्क। तरवार म्यानात घाल। माझ्या पित्याने मला जो दुःखाचा प्याला दिला आहे तो मी पिऊ नको का? मग सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार आणि यहुद्यांचे कामदार यांनी येशूला धरून बांधले। आणि प्रथम त्याला हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कैफाचा हा सासरा होता। एका माणसाने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी मसलत याच कैफाने यहुद्यांना दिली होती। शिमोन पेत्र आणि दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे गेले। तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशू बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला। पेत्रा दाराशी बाहेर उभा राहिला। म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले। तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस ना? मी नाही। थंडी असल्यामुळे दास आणि कामदार हे कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्या बरोबर पेत्राही शेकत उभा राहिला होता। तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्यांच्या शिष्यांविषयी आणि त्याच्या शिकवणीविषयी विचारले। येशूने म्हटले, मी जगासमोर उघडपणे बोललो आहे। सभास्थानात आणि मंदिरात सर्व यहुदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले। गुप्तपणे काही बोललो नाही। मग तुम्ही मला का विचारता? ज्यांनी ऐकलंय त्यांना विचारा मी काय बोललो ते। मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे। तू प्रमुख याजकाला असा जवाब देतोस का? मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसं वाईट बोललो ते सिद्ध कर। पण जर मी योग्य रीतीने बोललो असलो तर तू मला का मारतोस? मग हन्नाने त्याला प्रमुख याजक कैफा ह्याच्याकडे बांधलेलेच पाठवले। शिमोन पेत्र तेथेच शेकत उभा राहिला होता। तेव्हा त्याला लोक म्हणाले, तूही त्याच्या शिष्यांपैकी आहेस का? मी नाही। पण पेत्राने ते नाकारले। ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातेवाईक प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता। तो म्हणाला, मी तुला त्याच्या बरोबर बागेत नाही का पाहिलं? नाही। आणि लगेच कोंबडा आरवला। नंतर त्यांनी येशूला कैफाकडून सरकार वाड्यात नेले। तेव्हा सकाळ झाली होती। त्यांना विटाळ होऊ नये, वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून यहुदी अधिकारी सरकार वाड्यात गेले नाहीत। म्हणून पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही या माणसावर काय आरोप ठेवताय? तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केलं नसतं। त्याला न्या आणि तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा। आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही। आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले। मग पिलात पुन्हा सरकार वाड्यात गेला आणि त्याने येशूला बोलावले। तू यहुद्यांचा राजा आहेस का? तुम्ही स्वतःहून हे म्हणता किंवा दुसऱ्यांनी तुम्हाला माझ्याविषयी सांगितलंय? मी यहुदी आहे का? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केलंय। तू काय केलंयस?
माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. पण माझं राज्य इथलं मुळीच नाही. तर तू राजा आहेस का? मी राजा आहे असं तुम्ही म्हणता. मी यासाठी जन्म घेऊन या जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. आणि सत्य काय आहे? असं बोलून पिलात पुन्हा यहुद्यांकडे बाहेर गेला आणि म्हणाला, याच्यामध्ये मला काही अपराध दिसत नाही. पण वलांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे, म्हणून मी तुमच्यासाठी यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे का? पण ते सर्व ओरडून म्हणाले, बरब्बा एक लुटारू होता. बरब्बाला सोडा. नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्याला जांभळे वस्त्र पांघरविले आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे यहुद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो. मग त्यांनी त्याला चपडाका मारल्या. तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटलं, पहा, त्याच्यात मला काही दोष दिसत नाही. हे तुम्हाला कळावं म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. पहा हा मनुष्य. यानंतर येशू काट्यांचा मुकुट आणि जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला. त्याला क्रूसावर खिळा. त्याला क्रूसावर खिळा. तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्या दोष दिसत नाही. आमच्या नियमशास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले. पिलात हे बोलणं ऐकून आणखीनच घाबरला. आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, तू कुठून आला आहेस? पण येशूने उत्तर दिले नाही. माझ्याशी बोलत का नाहीस? लक्षात ठेव, तुला सोडण्याचा आणि तुला क्रूसावर खेळण्याचाही अधिकार मला आहे. तुम्हाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. ज्याने मला तुमच्या स्वाधीन केलं तो अधिक दोषी आहे. हे ऐकून पिलात येशूला सोडवण्याची खटपट करतच राहिला. तुम्ही याला सोडलं तर तुम्ही कैसराचे मित्र नाही.
आणि जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला विरोध करतो। पिलाताने येशूला बाहेर आणलं आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला। इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात। तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून दुपारची वेळ होती। पिलात लोकांना म्हणाला, पहा तुमचा राजा। मारून टाका, मारून टाका। मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खेळू का? कैसराशिवाय आम्हाला कोणी राजा नाही। मग पिलाताने येशूला वधस्तंभावर खेळवण्यासाठी त्यांच्या स्वाधीन केलं। त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतलं आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला। त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात। तेथे त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळले आणि त्यांनी त्याच्या बरोबर दुसऱ्या दोघांनाही खेळलं, एक एका बाजूला दुसरा दुसऱ्या बाजूला, आणि येशू मध्ये होता। पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली, यहुद्यांचा राजा नासोरी येशू, असं त्या पाटीवर लिहिलं होतं। येशूला वधस्तंभावर खिळलं ते स्थळ नगराच्या जवळ होतं, म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली। ती इब्री, रोमी आणि हेल्लेनी भाषांमध्ये लिहिलेली होती। तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, यहुद्यांचा राजा असं लिहू नका, तर मी यहुद्यांचा राजा आहे असं त्याने म्हटलं असं लिहा। त्याने म्हटले, मी यहुद्यांचा राजा आहे, मी जे लिहिले ते लिहिले। येशूला वधस्तंभावर खेळल्यानंतर शिपायांनी त्याचे कपडे घेतले आणि एका एका शिपायाला एक एक वाटा असे चार वाटे केले। त्यांनी अंगरखाही घेतला। त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता, म्हणून ते एकमेकांना म्हणाले, हा आपण फाडू नये, तर तो कोणाला मिळेल हे आपण चिठ्ठ्या टाकून पाहूया।
हे ह्यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या। हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा त्याप्रमाणे शिपायांनी केले। येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दालिया उभ्या होत्या। मग येशूने आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहिले। हा तुझा मुलगा। मग तो त्याच्या शिष्याला म्हणाला, ही तुझी आई। त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले। यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे म्हटले की, मला तहान लागली आहे। तेव्हा आंब भरून ठेवलेले एक भांडे होते म्हणून त्यांनी आंब भरलेलं स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला। आणि येशू ते प्याला। पूर्ण झाले आहे। आणि त्याने मस्तक लवून आपला आत्मा समर्पित केला। यहुद्यांनी पिलाताला विनंती केली की शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत म्हणून क्रूसावर खिळलेल्यांचे पाय मोडून त्यांना क्रूसावरून खाली उतरवून घेऊन जाऊ द्यावे कारण तो तयारीचा दिवस होता आणि येणारा शब्बात मोठा दिवस होता। मग शिपाई आले आणि त्यांनी येशू बरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या माणसाचे पाय मोडले। पण येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असं पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत। तरी शिपायातल्या एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला। आणि लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले। ज्याने हे पाहिलं त्याने साक्ष दिली आहे। त्याची साक्ष खरी आहे आणि आपण खरं बोलतो हे त्याला ठाऊक आहे। ह्यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा, त्याचे हाड मोडणार नाही, हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी घडल्या। आणि दुसऱ्या शास्त्रलेखात असं म्हटलं आहे की ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील। त्यानंतर योसेफ जो अरिमथाईचा होता त्याने पिलाताला विनंती केली की आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे। तो येशूचा एक शिष्य होता पण यहुद्यांच्या भयामुळे तो गुप्त शिष्य होता आणि पिलाताने परवानगी दिल्यावर त्याने जाऊन येशूचे शरीर नेले। आणि येशूकडे पाहिल्याने रात्री आलेला निकदेमही गंधरस आणि आगरू यांचे सुमारे 100 रत्तल मिश्रण घेऊन आला। त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्य लावून तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले। त्याला वधस्तंभावर खिळले होते त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती। तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते। तो शब्बाताच्या आधीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले कारण ती कबर जवळ होती। आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे अंधारातच मरिया मग्दालिया कबरेजवळ आली आणि तिने पाहिले की कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे।
तेव्हा ती शिमोन पेत्र आणि ज्याच्यावर येशूचे प्रेम होते त्या दुसऱ्या शिष्याकडे धावत गेली. त्यांनी प्रभूला कब्रेतून नेलं आणि त्याला कोठे ठेवलं आपल्याला ठाऊक नाही. तेव्हा पेत्र आणि तो दुसरा शिष्य कब्रेकडे गेले. ते दोघेही सोबत धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला आणि कब्रेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओणवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्र पडलेली दिसली, पण तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्राही त्याच्या मागून आला आणि सरळ कब्रेत शिरला. तेथे त्याला दिसलं की तागाची वस्त्र पडलेली आहेत आणि जो रुमाल येशूच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर एकीकडे वेगळा गुंडाळून पडलेला आहे. तेव्हा जो दुसरा शिष्य आधी कब्रेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण येशूने मेलेल्यांमधून पुन्हा उठावं हे अवश्य आहे हा शास्त्रलेख तोपर्यंत त्यांना समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. इकडे मरिया बाहेर कब्रेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने वाकून कब्रेत पाहिले. आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक उषाजवळ आणि एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. असं बोलून ती पाठमोरी फिरली तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. बाई तू का रडतेस? तू कोणाचा शोध घेत आहेस? तो माळी आहे असं समजून ती त्याला म्हणाली, तू त्याला इथून नेलं असेल तर त्याला कोठे ठेवलंस ते मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. मरिये, ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा आणि तुमचा पिता आणि माझा आणि तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मग्दालिया गेली आणि आपण प्रभूला पाहिल्याचे आणि त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी जेथे शिष्य होते तेथली दारं यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असताना येशू आला आणि त्यांच्यामध्ये उभा राहिला. तुम्हास शांती असो, असं बोलून त्याने आपले हात आणि आपली क्रूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे. तुम्ही क्षमा केली नाही तर क्षमा होणार नाही. येशू आला तेव्हा बारांतील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्या सोबत नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. त्याच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्याशिवाय
खेळ होते त्या जागी आपले बोट घातल्याशिवाय, त्याच्या कुशीत आपला हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणारच नाही. मग 7 दिवसांनंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असताना त्यांच्या बरोबर थोमा होता, तेव्हा दारे बंद असताना येशू येऊन त्यांच्यामध्ये उभा राहिला. तुम्हा शांती असो, तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा. आणि आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. आणि विश्वासही नसू नको तर विश्वास ठेव. माझा प्रभू, माझा देव. तुम्हाला पाहिलं आहे म्हणून विश्वास ठेवला, पण पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणारे ते धन्य. या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यां देखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन मिळावे म्हणून ही लिहिली आहेत. त्यानंतर तिब्रियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला, आणि तो ह्या प्रकारे प्रगट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलांतील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघे जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरायला जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्या बरोबर येतो. तेव्हा ते जाऊन मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. मग पहाट होत असताना येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता, पण तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. मुलांनो, तुमच्या जवळ काही खायला आहे का? काहीच नाहीये. मत्स्याच्या उजव्या बाजूला झाडण टाका, म्हणजे तुम्हाला मासे सापडतील. मग त्यांनी जाळे टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे त्यांच्याने ते ओढवे ना. ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, प्रभू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण त्याने वस्त्र काढून ठेवले होते, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत ओढत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातांवर होते. मग किनाऱ्यावर उतरल्यानंतर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी आणि भाकरी पाहिली. तुम्ही इतक्यात धरलेल्या माशातून काही आणा. शिमोन पेत्राने मचव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर आणले. तितके मासे असतानाही जाळे फाटले नाही. या, न्याहारी करा. शिष्यांपैकी कोणीही तुम्ही कोण आहात हे येशूला विचारायला धजला नाही, कारण तो प्रभू आहे असे त्यांना समजले होते. येशूने येऊन भाकर घेतली आणि त्यांना दिली, तशाच मासळ्याही दिल्या. येशू मेलेल्यांतून उठल्यावर आपल्या शिष्यांना तो प्रगट होण्याची ही तिसरी वेळ होती. त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? होय प्रभू, तुम्हाला ठाऊक आहे माझी कोकरे चार. दुसऱ्यांदा येशू त्याला म्हणाला,
युहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस का? होय प्रभू, तुम्हाला ठाऊक आहे माझी मेंढरे पाळ। तिसऱ्यांदा येशू त्याला म्हणाला, युहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस का? माझ्यावर प्रेम करतोस का असं तिसऱ्यांदा येशूने विचारलं म्हणून पेत्र दुखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू तुम्हाला सर्व ठाऊक आहे, मी तुमच्यावर प्रीती करतो। माझी मेंढरे चार। मी तुला खात्रीने सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या मनाला येईल तिथे जात होतास, पण तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि कोणीतरी तुझी कंबर बांधून तुझी इच्छा नाही तिथे तुला घेऊन जाईल। तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचवण्यासाठी येशू हे बोलला। मग येशू त्याला म्हणाला, माझ्या मागे। मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस येशूच्या उराशी टेकला असताना असं म्हणाला होता की प्रभू तुम्हाला धरून देणारा कोण आहे, त्याला त्याने मागे चालताना पाहिले आणि येशूला विचारले, प्रभूजी मग ह्याच काय? मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्या मागे ये। यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वदंता बंधू वर्गामध्ये पसरली, तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते। तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय असे म्हटले होते। जो या गोष्टीविषयी साक्ष देतो आणि ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे। येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत असं मला वाटतं। प्रेषित युहानाने म्हटले की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा आपण विश्वास ठेवावा, हा ह्या मागचा हेतू आहे। या सर्व घटना लिहिताना युहान आपल्याला आग्रहाने सांगतो की येशूवर विश्वास ठेवा, कारण त्याने तुमच्या पापाची खंडणी क्रूसावर प्राण देऊन भरली। देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे। जो कोणी माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे। सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्या येशू ख्रिस्ताला तू पाठवले त्याला ओळखावे। तर ह्या गोष्टी ह्यासाठी लिहिण्यात आल्या आहेत की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे आणि त्याच्यावरच्या विश्वासाच्या द्वारे तुम्हाला जीवन मिळावं। आता ह्याचे दोन अर्थ आहेत। पहिला हा की आपण पवित्र देवाविरुद्ध पाप केलं आहे आणि आपलं जीवन अनेक पापांनी भरलेला आहे, या प्रभू येशूच्या मताशी आपण सहमत व्हायला हवं। आपण ही वस्तुस्थिती मान्य करायला हवी की येशूने आपल्या पापांची किंमत क्रूसावर प्राण देऊन पूर्णपणे भरली आहे, त्या मरणासाठी आम्ही पात्र होतो। जेव्हा आपण हे करतो तेव्हा देव लगेच आपल्याला सार्वकालिक जीवन देतो। जेव्हा प्रेषित थोमाने ही वस्तुस्थिती मान्य केली तेव्हा त्याने उद्गार काढले, माझा प्रभू माझा देव। जर तुम्ही आत्ताच इच्छुक असाल तर खालील गोष्टी कबूल केल्याबरोबर तुम्हाला देवाची शांती लाभू शकते। मी कबूल करतो की मी पवित्र देवाविरुद्ध पाप केलं आहे। मी कबूल करतो की प्रभू येशूने माझ्या पापाबद्दलची किंमत
क्रूसावर पूर्णपणे भरली आहे आणि सार्वकालिक जीवनासाठी आणि देवाबरोबरच्या परिपूर्ण नात्यासाठी मी प्रभू येशूने भरलेल्या खंडणीवर टेकतो. माझा प्रभू आणि माझा देव.